राखीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय बिरसा, जय राघोजी. पद घेतली आणि अकोले तालुक्याचा क्रांतीचा वारसा ज्यांनी गाजवला, या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी पहिली लढाई उभी केली, त्या राघोजी भांगरेंचं मी नाव घेतलं, बिरसा मुंडांचं नाव घेतलं. त्यामध्ये छत्रपतींचा तर मी कायमच पाहिजे आहे. माझा फॉर्म भरतानाही मी छत्रपतींना वंदन करून ती या जन्मभूमीची माती कपाळाला लावून मी माझा अर्ज भरला आणि छत्रपतींचं स्थान हे माझ्या हृदयात आहे. त्याबरोबरच ज्या घटनेला मी साक्षी ठाऊन किंवा ज्या घटनेनुसार त्या घटनेचा आदर करत मी शपथ घेतली आहे, त्यामुळे भीमरायांचे अनन्य साधारण महत्व आणि स्थान माझ्या मनात आहे. त्यामुळं अकोले तालुक्यातील जी राजकीय पिलावळ आहे ती समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मी कुठल्या एका समाजाचा नाही. हा, आदिवासी समाजात जन्माला आलोय त्याचा अभिमान आहे मला, पण याचा अर्थ सर्वच समाज बांधव सर्वच जनता माझ्यासाठी तितकीच महत्वाची आहे. कारण अकोले विधानसभा मतदारसंघ हे माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातील प्रत्येक माणूस हा माझा आहे. त्यामुळे कोणी जर द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा बंदोबस्त करावा लागतो. एकजुटीनं समाज वावरतोय, सगळी जनता एकत्र येते आहे, एकमेका हातात हात घालून काम करतोय. उद्याच्या भविष्यामध्ये अकोले विधानसभा मतदारसंघ मला असा घडवायचा आहे की त्याचा महाराष्ट्रालाही हेवा वाटेल. विकासाचं राजकारण मला करायचं, कुठलंही जातीपातीचं राजकारण करायचं नाही. त्यामुळं विनंती आहे माझी की कृपा करून हा धर्मद्वेष जातीद्वेष कुठं जनतेमध्ये पसरवू नका. शिवरायांचा मी पाईक आहे, भीमरायांचा मी पाईक आहे, बिरसा मुंडांचा मी पाईक आहे, राघोजी भांगरेंचा मी पाईक आहे. आणि ज्यांनी ज्यांनी ह्या स्वातंत्र्यासाठी ह्या समतेसाठी आतापर्यंत प्रयत्न केले, हा भारत देश घडवला, त्यांचा सर्वांचा मी पाईक आहे. त्या सर्वांना मी मनापासून नतमस्तक होतो. परत एकदा ह्या भारत देशाचा नागरिक भारताच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि माझ्या विधानसभा मतदारसंघाच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कार्यरत राहीन हे सांगून आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो.